राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादांचा गट एक नाराज आहे, अनेक जागा हातातून गेल्याच्या चर्चा त्यांच्या पक्षात चर्चा सुरू आहे. खरं तर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय, त्यावर मी भाष्य करणं उचित नाही, परंतु कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही पक्षाच्या अशा पद्धतीची एक अस्वस्थता असणं अगदी स्वाभाविक आहे. कारण जे नेतृत्व एकेकाळी 22-23 जागांविषयी निर्णय घेऊ शकायचं, त्या नेतृत्वाला अवघ्या 4 जागा या समोर आलेल्या आहेत. आणि जर लोकसभेला अशी परिस्थिती असेल तर विधानसभेला काय होईल, की हा संभ्रम अनेक कार्यकर्त्यांच्या मनात असणं स्वाभाविक. बरं, जे 4 उमेदवार देते, त्यातही एक उमेदवार घरातला द्यावा लागतो, एक उमेदवार पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष द्यावे लागतात, आणि बाकी 2 उमेदवार धाराशिव आणि शिरूर हे दोन्ही उमेदवार आयात करावे लागतात. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असणं अगदी स्वाभाविक. ज्या 4 जागा आहेत त्या जागाही पोलमध्ये दाखवले की त्या 4ही मिळत नाही. यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे काही मित्रपक्ष असतील, या महायुतीचीच एक फार मोठी घसरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि आता हे जे पोल आलेले आहेत, या पोलमध्ये काय परिस्थिती ती महाभारतीय जनता पक्ष. थँक्यू.